हॅलो एव्हरीवन, माझं नाव स्वप्नील भामरे आणि मी पुण्याचा, आणि मी आज ह्या मनोपात्र वेबिनारसाठी आपला प्रेझेंटर आहे. तर डेमो सुरू करण्या अगोदर आपण थोडी माहिती देऊयात मनोपात्राबद्दल. तर मनोपात्रा काय? तर मनोपात्रा 2001 साली स्थापन झालेली कंपनी आहे, जिने लीगल रिसर्च ही कन्सेप्ट टेक्नॉलॉजीला जोडली आणि त्या माध्यमातून हा रिसर्च आपल्यासाठी खूप सोपा करून ठेवला आहे. जेव्हा मी म्हणतो टेक्नॉलॉजी, तर म्हणजे मनुपात्राने नक्की काय केलं? तर आज मनुपात्रा जे आहे असे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजिकल प्लॅटफॉर्म्स वापरते ज्याने रिसर्च आपल्यासाठी खूप सोपा झाला आहे. फॉर एक्झाम्पल, मशीन लर्निंग असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, किंवा नॅचरल लँग्वेज ड्रिव्हन सर्च, वेगळी व्हिज्युअलायझेशन टूल्स असतील, किंवा डेटाबेस हायपरलिंकिंग असेल, ज्याने रिसर्च आणि डॉक्युमेंट ऍक्सेसिंग आपल्यासाठी खूप इझी झालेले आहे. ते पण एका ऑथेंटिकेटेड वेने. आता ऑथेंटिकेटेड वे म्हणजे काय? की आज मनुपात्राचं कुठलंही डॉक्युमेंट असेल ते कोर्टात इझिली एक्सेप्ट होते, मनुपात्राची सायटेशन्स एक्सेप्ट केली जात आहेत, मनुपात्राची प्रिंटआउट्स एक्सेप्ट केली जात आहेत. आणि मनुपात्राचं एक वैशिष्ट्य म्हणजे मनुपात्रा कुठल्याही पद्धतीने ओरिजिनल डॉक्युमेंट, ज्याला आपण ट्रू प्रिंटिंग म्हणतो जजमेंटची, त्यासोबत कुठल्याही पद्धतीची छेडछाड करत नाही. जसं त्यात पॅराग्राफ नंबरिंग चेंज असेल, त्या स्वतःचे सायटेशन ऍड करणं असेल, अशी जी बाकी पब्लिशर्स करतात, त्यापैकी कुठलीच गोष्ट मनुपात्रा करत नाही. तर हा झाला एक पहिला मुद्दा. तर आपण बघणार होता तो मनुपात्रा हा एक ऑनलाईन डेटाबेस आहे. तुमच्या समोर ही जी लिंक आलेली आहे, कुठल्याही डोमेनवर तुम्हाला ही लिंक फक्त टाकायची, तुमच्या समोर ही लॉग इन विंडो येईल. आणि हा ऑनलाईन युजर बेस्ड ऑप्शन असल्यामुळे आम्ही तुम्हाला फक्त एक आयडी आणि पासवर्ड प्रोव्हाइड करू, जो टाकून तुम्हाला ऍक्सेस करता येईल. तर ऑनलाईनमध्ये मनुपात्राकडे फक्त पोर्टलच आहे का? तर नाही. मनुपात्राकडे ॲप्सही आहेत, मनुपात्रा ॲप वेब ॲपही आहे, आणि कुठल्याही ऑफिशियल तुमच्या स्टोअरवरनं तुम्ही डाउनलोड करू शकाल असं मनुपात्राचं डाउनलोडेबल ॲपही आहे. आणि हे ॲप आजच्या घडीला सगळ्यात ऍडव्हान्स सिस्टीमवर आहे. तुम्ही बघाल, तुम्हाला इथे दिसत असेल की बायोमेट्रिक आणि फेशियल रिकॉग्निशन लॉग इन ऍक्सेस पण ॲपवर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही जो डेटा लॅपटॉपवरून ऍक्सेस करणार आहात सिमिलर फॅशनमध्ये मोबाईलवरनंही ऍक्सेस करू शकता. म्हणजे मनुपात्राला डिव्हाइस हा बार नाहीये. जोही डिव्हाइस तुमच्या हातात आहे, ज्याला नेट कनेक्टेड आहे, त्यावरनं तुम्ही ऍक्सेस करू शकता. तर आपण आता सुरुवात करूयात. इथे मी माझ्या लॉग इन डिटेल्स पुट करतोय. त्यानंतर ह्या ऑरेंज ॲरोवर तुम्ही क्लिक केलं की आपल्यासमोर आता आलं होमपेज. तर होमपेजची इन्फॉर्मेशन देण्या अगोदर मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आजचा जो डेमो आहे आपण मनुपात्राच्या महाराष्ट्र स्टेट मॉड्यूल ह्या पर्टिक्युलर मॉड्यूलपुरता मर्यादित ठेवलेला आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मॉड्यूलला सोडून पण आहेत, पण आपण फोकस केलं की ह्या मॉड्यूलला, की जो तुमची रिक्वायरमेंट फुलफिल करू शकतो. तर आपण बघूयात की ह्या मॉड्यूलचा कंटेंट काय काय आहे. तर डाव्या बाजूला आपल्याला जे दिसतंय ते आहे टेबल ऑफ कंटेंट, म्हणजे इंडेक्स एखाद्या जर्नल किंवा बुक सारखे, ज्यामध्ये एक्झॅक्टली कुठला कुठला डेटा मनुपात्रा कव्हर करते त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि उजव्या बाजूला आहे सर्च पेज, ज्यामध्ये ह्या सर्च इंजिनच्या माध्यमातून तुम्ही हा सगळा डेटा रिसर्च करू शकता आणि डॉक्युमेंट रिट्रीव्ह करू शकता. तर आपण बघूयात कॉन्टेंटमध्ये. हा जो महाराष्ट्र स्टेट मॉड्यूल आहे त्याचा कॉन्टेंट आहे सुप्रीम कोर्टची सगळी जजमेंट सगळ्या टॉपिकवरची, आणि हायकोर्टमध्ये बॉम्बे हायकोर्ट सगळी जजमेंट सगळ्या टॉपिकवरची. आणि जेव्हा मी बॉम्बे हायकोर्ट म्हणतोय तर त्यामध्ये जी बेंचेस आहेत गोवा, नागपूर आणि औरंगाबाद, ही जजमेंट्स पण कव्हर होतात. तर आपण कंटेंट बघूयात सुप्रीम कोर्टचा. आणि मनुपात्राचं एक वैशिष्ट्य म्हणजे लिटिगेशनसाठी जी पण एंटिटी आम्ही कव्हर केली आहे ती त्या वर्षीपासून जजमेंट कव्हर करते ज्या वर्षी तिची स्थापना झालेली आहे. जसं सुप्रीम कोर्ट आहे 1950 साली स्थापन झालेलं आहे, तर त्यावर्षी कोर्टाने दिलेलं पहिलं जजमेंट असेल ते लेटेस्टपर्यंतची सगळी जजमेंट सगळ्या टॉपिकवरची तुम्ही पाहू शकता. तीच फॅशन एप्लिकेबल आहे हायकोर्टला. त्यात आपण बॉम्बे बघूयात. 1860 साली स्थापन झालेलं आहे, तर त्यावर्षी दिलेल्या जजमेंटपासून ते लेटेस्टपर्यंतची सगळी जजमेंट सगळ्या टॉपिकवरची आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर या मॉड्यूलमध्ये अजून काय? तर बेअर ऍक्ट्स, सेंट्रल स्टेट दोन्ही तुम्ही यातून ऍक्सेस करू शकता.
आपण सुरुवात करत सेंट्रलपासून. बेअर ऍक्ट सोबत रुल्स रेग्युलेशन ही एक व्हॅल्युडेशन पण आहे जी तुम्ही ऍक्सेस करू शकता. ऍक्ट आणि ऍक्टचे रुल्स दोन्ही प्लस साईनवर मी क्लिक केलंय. त्यानंतर मी क्लिक केलंय टेबल ऑफ कंटेंटवर. तर राईट साईडच्या विंडोमध्ये आपल्यासमोर की ऑप्शन्स आलेले आहेत. ह्या पद्धतीने तुम्ही ऍक्ट्स अनुपात्रामधून ऍक्सेस करू शकता. तुम्हाला कुठल्याही ऍक्टची फक्त अमेंडमेंट बघायची असेल तर क्रोनोलॉजिकल म्हणजे इयर वाईज आणि अल्फाबेटिकल तुम्ही फक्त अमेंडमेंटही बघू शकता. एखादा रिपीट झालेला ऍक्ट तुम्हाला बघायचा असेल तुम्ही तुम्ही इथून पाहू शकता. आणि एक्झिस्टिंग ऍक्ट जे आहे ते ह्या फॅशनमध्ये तुम्ही बघू शकता. क्रोनोलॉजिकल असेल, इयर वाईज, अल्फाबेटिकल असेल, सब्जेक्ट, मिनिस्ट्री किंवा इंडस्ट्री. सजेस्टेड फॅशन जी आहे ती आहे अल्फाबेटिकल. अल्फाबेटिकल ह्यासाठी की टोटल लिस्ट ऍक्टची तुम्हाला इथे बघायला मिळते. मी ऑलवर क्लिक केले तर आता आपल्यासमोर ती सगळी सेंट्रल ऍक्ट्स आलेली जी आज अखेर अस्तित्वात आहे. आणि ऑलवर क्लिक केल्याचा फायदा काय, सिंपल कंट्रोल एफ करून तुम्ही कुठलाही ऍक्ट इथे बघू शकता. जसं आपण बघूयात कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. तर जेव्हा मी कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट बघतोय, मी बघितलं की 1986 चा ऍक्ट आहे, कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2019 आहे आणि त्याच्या अमेंडमेंट्स आहेत. तर ह्या सगळ्या अमेंडमेंट्समध्ये हा जो 2019 चा ऍक्ट आहे त्याच्यासमोर एक ब्ल्यू फ्लॅग आहे. तर हा ब्ल्यू फ्लॅग काय सांगतोय, हा ऍक्ट तर झालेला आहे पण त्याची डेट ऑफ एन्फोर्समेंट नॉट नोटिफाईड, म्हणजे अजून हा एन्फोर्समेंट मध्ये आलेला नाही, म्हणजे आज हा आपण पूर्णपणे वापरू शकत नाही. तर म्हणून पात्राचा बेनिफिट हाच आहे की तुम्हाला ऍक्ट कधी अस्तित्वात झालेला आहे, एन्फोर्समेंट मध्ये आहे की नाही, ऍसेंट झालेला आहे की नाही, त्याची अमेंडमेंट कशी चेंज झालेली आहे की नाही, हे सगळं तुम्ही पाहू शकता. तर आज हा एन्फोर्समेंट नसल्यामुळे आपल्याला हा वापरता येणार नाही, तर आपल्याला वरचा ऍक्ट बघायचा आहे. तर ऍक्ट ओपन करण्या अगोदर तुम्ही बघत असाल की ऍक्टच्या समोर काही बटन्स आहेत. प्रत्येक ऍक्टच्या समोर काही बटन्स आहेत. तर कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 1986 मध्ये ती बटन्स आपण ती वन बाय वन पाहूया की बटन्स तुम्हाला काय हेल्प करतात. पहिला व्ह्यू ऍक्ट इन सिंगल डॉक. तुम्ही पूर्ण ऍक्ट तुम्हाला बघायचं असेल सिंगल डॉक मध्ये वाचण्यासाठी तर तुम्ही इथून तो ह्याबद्दल बघू शकता. तुम्ही त्याची प्रिंटही काढू शकता. सेक्शन वाईज एक्सप्लेनेशन ऍक्ट इथेच आहे. हा झाला पहिला ऑप्शन. त्यानंतर असेल अनोटेशन्स. ऍक्ट कोडची अनोटेशन्स आहेत ती तुम्ही पाहू शकता. नंतर हा एक ऑप्शन आहे जो तुम्हाला खूप जास्त हेल्प करतो, कंपॅरेटिव्ह चार्ट. तर ह्या चार्ट मध्ये काय केलंय, सध्या जो ऍक्ट आपल्या समोर येतो 1986 आहे पण त्याच्यात चेंज होऊन जो नवीन ऍक्ट अस्तित्वात येतोय तो 2019 साली आलेला आहे, कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2019 आणि कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 1986. तर या दोघांमध्ये नक्की काय फरक आहे, हा फरक तुम्ही शोधण्याऐवजी आम्ही तुमच्यासाठी तो सरळ इथे मांडलेला आहे की जसं नवीन ऍक्ट मध्ये चॅप्टर 2 कन्झ्युमर प्रोटेक्शन डिटेल्स इथे नाही, त्याला सेक्शन वाईज बायफरकेट केलेलं आहे किंवा अदर डिटेल्स असतील जसं चॅप्टर 3 सेक्शन 9 सेक्शन 10 जे जुन्या ऍक्ट मधले आहेत नवीन ऍक्ट मधनं काढून घेतले त्यामध्ये काही चेंजेस केले. तर ह्या गोष्टी तुम्ही इथे पाहू शकता. नेक्स्ट असेल रुल्स रेग्युलेशन. आपण बघितलं की इथूनही आपण रुल्स रेग्युलेशन बघू शकतो बट त्यात अजून सोपं तुमच्यासाठी आम्ही या पद्धतीने केलंय की जिथे ऍक्ट आहे त्याच्यावरचे रुल्स रेग्युलेशन तुम्ही ह्या रेड बुकवर क्लिक करून इथूनच बघू शकता. ही कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट वरची आज अखेरची रुल्स आणि रेग्युलेशन्स. त्यानंतर असेल कुठला ऍक्ट अस्तित्वात का आला त्याच्या की फॅक्ट्स तुम्हाला बघायचे असतील तर ब्रीफ फॅक्ट्स तुम्हाला ते दाखवतो. स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह, डेट ऑफ असेंट, ऍक्टिव्हनेस कशी आहे, आज अखेर झालेला अमेंडमेंट, जशी 2002 अमेंडमेंट रिपीट झालेली आणि जम्मू काश्मीरची अमेंडमेंट. आणि हा एक ऑप्शन अजून की ह्या ऍक्टशी रिलेटेड एखादं बिल पार्लमेंटमध्ये पेंडिंग आहे का, तर नाही, कारण जो 2019 चा ऍक्ट आहे तो ऑलरेडी पास झालाय, फक्त एन्फोर्समेंट मध्ये यायचं बाकी. नंतर हा एक ऑप्शन आहे वर्नॅक्युलर की तुम्हाला जर लोकल लँग्वेज मध्ये ऍक्ट बघायचा असेल तर तीही सोय आम्ही तुमच्यासाठी केली. हा सेम कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट तुम्ही हिंदीत बघू शकता, गुजरातीमध्ये पाहू शकता, मराठीत पाहू शकता किंवा मल्याळममध्ये पाहू शकता. तर आपण बघूयात जी आपली लँग्वेज आहे मराठी, तर मराठीमध्ये हा ऍक्ट तुम्ही कसा पाहू शकता.
भारत का राजपत्र, भारताचे राजपत्र, आणि खाली त्याचं मराठीमध्ये एक्सप्लेनेशन. ऑफिशियल डॉक्युमेंट असल्यामुळे ते तुम्ही तिथून बघू शकता. यामध्ये जो एक्झॅक्ट त्याचा अर्थ दिलेला आहे तो अर्थ लावण्यासाठी तुमच्या समोर तो आलेला आहे. आता हे आपण इथे बघितलं. अजून आता बघूयात आपण, आतापर्यंत आपण फक्त ऍक्ट शी रिलेटेड बटन बघितले, आपण ऍक्ट ओपन करून बघूया. सिमिलर जसं तुमच्या हातात जर बुक असेल त्यात जसं सेक्शन वाईज तुम्ही ऍक्ट वाचतात तसंच तुम्ही मनोपात्रात नाही वाचू शकता. सेक्शन वाईज ऍक्ट रोल एक्सप्लेनेशन, त्यात कुठलाही सेक्शन तुम्हाला ओपन करून बघायचं असेल, जसं मला बघायचंय सेक्शन 4. आणि एक प्लस पॉइंट मला सांगायला आवडेल की जी प्रिन्सिपल ऍक्ट्स आहेत त्याची कॉमेंट्री आम्ही तुम्हाला ते प्रोव्हाइड केलेली आहे. ही कॉमेंट्री सगळ्या ऍक्टचा नाही पण जी प्रिन्सिपल सेंट्रल ऍक्ट आहे त्याला आहे. आपण तीही बघणार आहोत. आपण पहिली सुरुवात करूयात ऍक्ट वरनं. सेक्शन 4 नक्की आपल्याला काय सांगतो. सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल असं एक्सप्लेनेशन. आज अखेर ह्या सेक्शन मध्ये झालेल्या अमेंडमेंट्स आणि त्याच्याच खाली ह्या सेक्शन वरशी सुप्रीम कोर्टाने दिलेली काही स्पेसिफिक जजमेंट्स. जर तुम्हाला बॉम्बे हायकोर्टची बघायची असतील इथूनच तुम्ही बघू शकता की बॉम्बे हायकोर्टने दिलेली जजमेंट्स. जजमेंट तुम्हाला ओपन करून बघायची, सायटेशनवर क्लिक करून तुम्ही इथूनच त्या जजमेंटचा ऍक्सेस घेऊ शकता. जे मी तुम्हाला म्हटलेलो की मनोपात्राचा डेटाबेस टोटली हायपर लिंक्ड आहे, की त्याची एक छोटीशी झलक की तुम्हाला एखादं जजमेंट बघायचं असेल तर परत सर्च इंजिन मध्ये जाऊन सर्च करण्याची गरज नाही. ऍक्ट वाचत असतानाही तुम्ही जजमेंट वाचू शकतात. डाव्या बाजूला ह्या विंडो मध्ये पूर्ण ऍक्ट ओपन आहे. इथून तुम्हाला एखाद्या दुसऱ्या सेक्शनवर जंप करायचं असेल तेही तुम्ही करू शकता. आणि इथे ऑप्शन आहे कॉमेंट्री. इथूनही तुम्ही कॉमेंट्री बघू शकता. कंझ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल त्याच्यातले काही स्पेशल जजमेंट्स आणि सिनॉप्सिस त्याचं, त्याच्यावरच्या कमेंट्स, इव्हन ही कॉमेंट्री मनोपात्रासाठी कोणी लिहिली, कॉपीराइट कोणी त्यांना घेतलेलं आहे ते तुम्ही इथे पाहू शकता. या पद्धतीने सेक्शन वाईज ऍक्ट तुम्ही बघू शकता. त्यासोबतच जेव्हा आपण सेक्शन बघतोय की उजव्या बाजूला आपल्याला की बटन्स दिसतात, त्यात हा जो ब्ल्यू पेज आहे जसं आपण ऍक्ट सेक्शन उघड्यावर जजमेंट बघितलेत तर हा ब्ल्यू पेज तुम्हाला सेक्शन ओपन न करता जजमेंट दाखवतो. तरी कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट सेक्शन 4 ची जजमेंट आपण इथे बघतो आहोत. तुम्हाला परत ऍक्ट वर जायचंय मागे, तुम्ही ऍक्ट वर आला. नंतर सेम थिंग, सेक्शन ओपन न करता बघायचे असेल आपल्याला ती कॉमेंट्रीही दाखवतो. यालाही तुम्ही मेल करू शकता, प्रिंट करू शकता, जजमेंट इथूनही पाहू शकता, ते पण कोर्ट वाईज बायफर्गेटेड मॅनर मध्ये. या अशा खूपशा पद्धती आहेत जी रिसर्च करताना तुमचं काम खूप इझी करतात. तर आपण आतापर्यंत बघितला सेंट्रल ऍक्ट, आता आपण जाऊयात स्टेट ऍक्ट मध्ये. बघूयात महाराष्ट्र देअर ऍक्ट्स. महाराष्ट्र गोवा यातच कव्हर झालेले आहेत. टेबल ऑफ कंटेंट, तर ह्या विंडो मध्ये आपल्यासमोर ऍक्ट आलेले आहेत. सिमिलरली आपण ऑल वर क्लिक करूयात आणि पुन्हा एकदा कंट्रोल एफ करूयात आणि बघूयात. किंवा यावेळेस आपण अल्फाबेटिकली ट्राय करूयात. एम वर मी क्लिक केलं, बरेचसे आपले महाराष्ट्राने सुरू होतात. आणि कंट्रोल एफ केलं आणि आपल्याला बघायचं आता फक्त इथे मी सेंटरमध्ये टाकलंय तर महाराष्ट्र लँड रेव्हन्यू कोड. आणि तुम्ही बघाल खाली त्याच्या सगळ्या अमेंडमेंट्स बघायला मिळतात. तर ह्या ज्या अमेंडमेंट्स आहेत ह्या प्रिन्सिपल ऍक्ट मध्ये इनकॉर्पोरेट आहेच, बट तुम्हाला फक्त अमेंडमेंट वाचायची असेल तर ती पण तुम्ही इथून क्लिक करून वाचू शकता. आपण बघूयात महाराष्ट्र लँड रेव्हन्यू कोड सेक्शन वाईज ऍक्ट. कुठलाही सेक्शन तुम्हाला बघायचं आहे त्याच एक्सप्लेनेशन आणि कोर्टाने त्यावरती दिलेली जजमेंट. सिमिलरली जशी आपण सेंट्रल ऍक्ट बघितली तशीच आपण स्टेट ऍक्ट पण इथून पाहू शकतो. आपण आतापर्यंत बघितलंय टेबल ऑफ कंटेंट किंवा इंडेक्स वरून सुप्रीम कोर्ट, बॉम्बे हायकोर्ट,
कॉन्टेंट जजमेंटचा आणि बैरॅकचं एक्सप्लेनेशन. आता बाकी जो पार्ट आहे आपण हा बाजूला ठेवूयात आणि आपण आता वळूयात हा जो डेटा आहे हा सर्च कसा करायचा. जजमेंट कॉन्टेंट तर आपण बघितला की इतिहासालापासून आहेत, पण ती सर्च कशी करायची. तर ती सर्च करण्यासाठी आम्ही तुम्हाला ती सर्च इंजिनचा ऑप्शन इथे प्रोव्हाइड केलेला आहे, मनू सर्च, लीगल सर्च आणि सायटेशन सर्च. आपण स्टार्ट करूयात मनू सर्च पासून. तर हा असा सर्च इंजिन आहे जो मनुपात्राचे युजर सगळ्यात जास्त वापरतात, कारण हा नॅचरल लँग्वेज ड्रिव्हन सर्च इंजिन आहे. म्हणजे तुमच्या मनात किंवा डोक्यात एखादी क्वेरी आहे तर तुम्हाला ती एखादी पर्टिक्युलर लीगल लँग्वेजमध्ये फ्रेज करायची, तिच्यामध्ये काही डूज डोंट्स टाकायची याची काहीच गरज नाही. सिम्पल क्वेरी आहे, फॉर एक्झाम्पल एक क्वेरी आपण टाकून बघूया, लँड रिलेटेड इश्यूज, लँड ओनरशिप, फॅमिली डिस्प्युट्स, हा एक सिम्पल क्वेरी मी इथे टाकली. आता आपण याला सर्च करूयात की बघूयात की जमिनीच्या मालकी हक्काचे कौटुंबिक वाद काय काय आहेत. तर फक्त ही क्वेरी मी टाकली तर आपल्या समोर की जजमेंट आलेले आहेत. आणि ह्या सर्च इंजिनचं वैशिष्ट्य म्हणजे जी क्वेरी शी वर्ड्स आहेत तुमची ती नेहमी तुम्हाला अशी बोल्ड लेटर मध्ये बघायला मिळतात. म्हणजे ऍक्च्युअली खरंच ती वर्ड्स किंवा ती फ्रेज त्यामध्ये आहे हे तुम्हाला इथे बघायला मिळतात. जवळपास 16,805 रिझल्ट आपल्याला मिळाले जेव्हा आपण ही पर्टिक्युलर क्वेरी टाकली. तर एवढी रिझल्ट प्रॅक्टिकली वाचणं तर आपल्याला पॉसिबल नाही आणि त्याची गरजही नाही आहे. बट सपोज तुम्हाला ह्या क्वेरीमध्ये जी क्वेरी तुम्ही पुट केली इला अजून एखाद्या क्वेरीने प्रिसाइज करायचं आहे, थोडं स्ट्रिक्ट करायचं आहे, तर इथे ऑप्शन आहे सर्च इन रिझल्ट्स, तुम्ही ह्याचाही वापर करू शकता. तसं मला वाटलं याच्यामध्ये एखादा इश्यू जर मला डिस्कस करायचा की मालकी हक्काची फॅमिलीचे मुद्दे, पण त्याच्यामध्ये एखादा गुन्हा झाला आहे का, त्यातलं क्राईम आणि मी म्हटलं रिफाईन. तर आपण बघूयात ह्या 16,805 केसेस पैकी जो क्रिमिनल ऑफेन्स किंवा जिथे एखादा गुन्हा घडलाय असे रिझल्ट किती, तर ते आहेत 1745. म्हणजे एक वर्ड आपण टाकला आणि जवळपास 15,000 आपल्या डेटाबेस मध्ये जजमेंट कमी झाले. सिमिलरली तुम्हाला याला अजून काही रिफाईन करायचं असेल पुढची क्वेरी टाकून तुम्ही याला रिफाईन करू शकता. हा ऑप्शन युज करण्यावर कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही, किती वेळेस तुम्ही यामध्ये क्वेरी टाकून याला रिफाईन करू शकता जोपर्यंत तुम्हाला डिझायर्ड केसेस किंवा हवा तो रिझल्ट मिळत नाही. आता हा तर एक ऑप्शन झाला. सपोज तुम्ही म्हटलं की ही तर खूप ऑप्शन आहेत तरी मला याच्यापैकी अजून कोर्ट वाईज जजमेंट वाचायची, तर त्यासाठी तुम्हाला इथे आम्ही की फिल्टर ऑप्शन्स पण दिलेले, तुम्ही रिझल्ट फिल्टर करू शकता. 1745 रिझल्ट सगळ्या कोर्ट्सने मिळून दिलेले, त्यात जर आपल्याला फक्त बॉम्बे हायकोर्टची बघायची इन्क्लुडिंग बेंचेस तर ती आहेत 47. तर ही 47 रिझल्ट आहेत 1745 वरून आपण 47 वर आलो आहोत. तर ही 47 रिझल्ट जी आहे जी बॉम्बे हायकोर्ट इन्क्लुडिंग बेंचेसने दिलेली आहेत. हा झाला पहिला फिल्टर. त्यासोबत अजून फिल्टरमध्ये काय की इथे आपण काही वर्ड्स पुट केलेत वरती क्वेरीमध्ये, तर तशीच तुमच्यासाठी आम्ही प्रोव्हिजन केली कीवर्ड फिल्टरची. काही लीगल कीवर्ड जी केसेसमध्ये रेफर झालेली आहेत ती ऑलरेडी आम्ही तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेली. त्यापैकी एखादा कीवर्ड जो तुम्हाला गरजेचा वाटतं, सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स जर तुमच्यासाठी गरजेचा असेल त्यावर क्लिक करा. आता 47 वरनं आपण आलो 6 जजमेंट्सवर. आपण फक्त 2 फिल्टर वापरलेत, कोर्ट वाईज आणि कीवर्ड वाईज. तुम्हाला परत मागे जायचं असेल की सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स तुमच्यासाठी तेवढा युजफुल नाहीये, कुठलाही फिल्टर जो तुम्ही अप्लाय केला मागे जाण्यासाठी सिम्पली डिस्प्ले ऑल या ऑप्शनवर क्लिक करा. आपण परत आपल्या ओरिजिनल कॉन्टेंट कडे आलो. कीवर्ड नंतर दुसरा फिल्टर काय, जज. बऱ्याच वेळा आपल्याकडे जजचं नाव असतं, जसं ऑनरेबल खानविलकर सरांनी दिलेली जजमेंट बघायचं असेल तर ह्या क्वेरीशी रिलेटेड एक जजमेंट आहे जे त्यांनी दिलेले, त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली ते जजमेंट वाचू शकता. नंतर पिरियड वाईज तुम्ही याला बायफर्गेट करू शकता, कुठल्या स्पॅनमध्ये किती जजमेंट दिली गेलेली त्या पद्धतीने. नंतर खाली ऑप्शन आहे पब्लिशर. पब्लिशर म्हणजे कोण, अशी पब्लिशर जी फिजिकली एखादं बुक किंवा जर्नल प्रोड्यूस करतात, तर त्यांचा कव्हरेज आणि मनुपात्राचा कव्हरेज पण तुम्हाला इथे बघायला मिळतो. तर आपण बघूयात ऑल एम आर. 47 हा जो कॉन्टेंट आहे तो मनुपात्राचा आहे, त्यात ऑल एम आरने जी कव्हर केलेली जजमेंट आहे ती आहे 3. असं म्हटलं जातं की जे सगळीकडे मिळतं ते तर मनुपात्रात मिळतच, पण जे कुठेच नाही मिळत अशी डॉक्युमेंट्स पण मनुपात्रामध्ये सापडण्याचा चान्स खूप जास्त असतो.
तर त्याचं एक छोटीशी झलक मी फक्त तुम्हाला इथे दाखवली. ते ही तीन जजमेंट्स आहेत जी मनुपात्रामध्ये आहेत आणि जी ऑलिमारने पण पब्लिश केलेली आहेत. आता तीन जजमेंट सर आपण कधी वाचू शकतो, तर तीन जजमेंट वाचण्या अगोदर एक छोटस फीचर इथे तुम्हाला हेल्प करतंय, ते म्हणजे हा ब्लू एरो. हा ब्लू एरो काय करतो, हा जो पर्टिक्युलर केस लॉ आहे मंगेश जनार्दन मोहिते अँड अदर्स वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, तर हा केस लॉ एक पेज मध्ये संपेल किंवा हा 100 पेजेस पर्यंतही चालेल, त्याच्यावर आपलं रिस्ट्रिक्शन किंवा कंट्रोल नाही. बट तो पूर्ण केस लॉ वाचून मग समजून घ्यायचं की एक्झॅक्टली मला काय मिळत आहे. त्याऐवजी हा ब्ल्यू एरो आहे ज्याला आम्ही मनू इन्स्टंट म्हणतो, हा तुम्हाला ह्या जजमेंटची सिंगल पेज मध्ये समरी देतोय की एक्झॅक्टली या जजमेंट मध्ये काय काय मांडलेलं आहे. त्यात तो केस नोटी तुम्हाला देईल, कुठले ऍक्ट वापरले गेले तेही देईल, सब्जी कुठले कुठले त्यामध्ये यूज झाले तेही सांगेल, आणि इव्हन हा जजमेंट जिथे कुठे साईट झालेला आहे त्याची साईटिंग रेफरन्सेस काय ते पण तुम्हाला इथे तो एक्सप्लेन करेल. तर हा जजमेंट पार्टी नेम सब्जेक्ट ऍक्ट्स युज्ड आणि केस नोट ज्याला आपण हेडनोटही म्हणतो. तर बघा या जजमेंटची हेडनोट्स इतकी मोठी, हा जजमेंट किती मोठा असणार आहे. पण थोडक्यात ही हेडनोट वाचून किंवा ही इन्फॉर्मेशन वाचून तुम्हाला लक्षात येईल की जजमेंट जो तुम्ही रिसर्च करताय त्यासाठी युजफुल आहे की नाही. असेल तर तुम्हाला हा इन्स्टंट क्लोज करून जजमेंट ओपन करायचं आहे, नसेल तर तुम्ही खालच्या जजमेंटवर येऊ शकता, त्यामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. याचा फायदा काय होतो की जजमेंट वाचण्याचा पूर्ण तुमचा वेळ वाचतो आणि जो रिलेव्हंट जजमेंट आहे तो वाचण्यामध्ये तुमचा वेळ तुम्ही डायव्हर्ट करू शकता. तर हा आपण बघितला मनुसर्चचा पहिला पॅरामीटर आणि काही फिल्टर ऑप्शन्स. तर आपण बघितलं जेव्हा आपल्याकडे जनरल क्वेरी आपण टाकली, तर मनुसर्चमध्ये अजून एक सुंदर ऑप्शन आहे की आपण आपली क्वेरी फ्रेज करू शकतो. फ्रेज क्वेरीचा फायदा काय आपण बघूयात. फ्रेज क्वेरी करण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूला डबल इनवर्टेड कॉमा टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपली क्वेरी पुट करायची. जसं मी इथे टाकलं डोमेस्टिक व्हायलन्स, म्हणजे बाकी कुठल्याही प्रकारचं व्हायलन्स झालेलं असेल ते केस तो मला नकोय, मला फक्त डोमेस्टिक व्हायलन्स हाच टॉपिकवरची केस तो हवे. तर जेव्हा मी याला जर फ्रेज केलं नसतं तर डोमेस्टिक व्हायलन्स आणि डोमेस्टिक व्हायलन्स असे केस तो याने सगळे रिट्रीव्ह केले असते, पण जेव्हा मी डोमेस्टिक व्हायलन्स पुट केलेलं आहे तेव्हा फक्त आता आपल्यासमोर ओपन होताना डोमेस्टिक व्हायलन्स ह्या फ्रेज मधले जजमेंट फक्त आपल्यासमोर येतील. तर आपल्यासमोर जजमेंट आले 8166 आणि बोल्डेटेस मध्ये आली आपली फ्रेज डोमेस्टिक व्हायलन्स. आता याला तुम्हाला फर्दर मोर रिफाईन करायचं आहे, इथे ऑप्शन आहे सर्च एंड रिझल्ट, पुढची क्वेरी टाकायची जसं मला टाकायची आहे कॉमामध्ये फ्रेज केलं रिफाईन म्हटलं. तर आता आपल्यासमोर 467 रिझल्ट आलेत जे डोमेस्टिक व्हायलन्स आणि डावरी डेथवर आहे. आता फर्दर मोर तुम्हाला याला रिफाईन करायचं असेल, अजून एक क्वेरी आपण पुढे टाकूया. एक पेनल्टी मी इथे टाकलाय आणि मी म्हटलोय रिफाईन. आता आपण बघूयात आपल्यासमोर जे रिझल्ट आलेत ते आहेत फक्त 21. तर 21 रिझल्ट जेव्हा आपल्यासमोर आले तर त्यावरच्या क्वेरीज काय काय आहेत, डोमेस्टिक व्हायलन्स, डाउरी डेथ, डेथ पेनल्टी. आता ह्या तीन क्वेरीज टाकल्यात, 21 रिझल्ट आपल्या समोर स्क्रीनवर आलेले आहेत. पण ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम जेव्हा तुम्हाला वाटतंय की डेथ पेनल्टी मला नकोय, मला मागे जाऊन दुसरी एखादी क्वेरी टाकायची, तर त्यासाठी तुम्हाला नवीन सर्च नाही करायचं आहे. तुम्ही बघाल की ही तुमची प्रायमरी क्वेरी आहे डोमेस्टिक व्हायलन्स, त्यानंतर जे सेकंडरी क्वेरीज आहेत डाउरी डेथ आणि डेथ पेनल्टी, यापैकी कुठलीही क्वेरी तुम्हाला नको असेल तर सेकंडरी क्वेरीजच्या समोर तुम्हाला एक रेड बटन दिसतं, एक सिंगल क्लिक त्यावर करा. आपण आता बालोय मागे डावरी देत पर्यंत 467 रिझल्ट, इथून तुम्ही एखादा नवीन रिझल्ट स्टार्ट करू शकता, नवीन सर्च स्टार्ट करू शकता. तुम्हाला तेही नको अजून मागे जायचं आहे, तुम्ही इथूनही स्टार्ट करू शकता, इथूनही तुम्ही रिफाईन करू शकता. जसं मला बघायचं की हा झाला आहे लग्न झालेल्या स्त्रियांसोबत होतो, मी टाकलो वाईफ. 4129 रिझल्ट आहेत की ज्यामध्ये लग्न झालेल्या एखाद्या स्त्रीसोबत काहीतरी डोमेस्टिक व्हायलन्सची घटना घडलेली आहे. ह्या पद्धतीने तुम्ही फर्दर मोर एखादा रिझल्ट हवा असेल तो इथे पुट करू शकता.
तर हा झाला एक ऑप्शन. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की एखादा जजमेंट जेव्हा आपण एखादी क्वेरी जेव्हा सर्च करत असतो त्यावेळेस आपल्याला लक्ष देतो की ही क्वेरी आपल्याला फ्युचरमध्येही लागणार आहे. फ्युचरमध्ये क्वेरी त्यावेळेस तीच क्वेरी तोच रिझल्ट सारखा सारखा सर्च करण्याऐवजी तुम्ही ह्या क्वेरीला सेव्ह करू शकता आणि अलर्टही सेट करू शकता. जसं मी इथे टाकलं डीव्ही वन डोमेस्टिक व्हायलन्स वन असं मी टाकलं आणि सेव्ह. आता सेव्ह होताना काय होईल, ही टोटल क्वेरी सेव्ह होईल आणि नेक्स्ट टाइम फ्युचरमध्ये सिमिलर टॉपिक जेव्हा तुम्हाला रिसर्च करायचं असेल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, परत सर्च करण्याऐवजी जेव्हाही तुम्ही लॉग इन करता जे होमपेज तुमच्या समोर आहे तिथे एक ऑप्शन असतो प्रोफाईल, त्यामध्ये सब ऑप्शन आहे मॅनेज सर्च, यावर मी क्लिक केलं आपल्यासमोर ही क्वेरी आली, आपण ती केव्हा टाकली काय केली. तर इथे तुम्हाला काही ऑप्शन्स आहेत, सपोज डोमेस्टिक व्हायलन्सवर तुमचा रिसर्च चालला आहे पर्टिक्युलर जजमेंटसाठी किंवा मॅटरसाठी, तर त्याच्याशी रिलेटेड येणारा कुठलाही अलर्ट किंवा इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या मेलवर हवी असेल तर तुम्ही इथे तुमचा मेल आय डी पुट करू शकता. जसं मी माझा पुट करतोय @patra.com आणि अलर्ट किती दिवसांसाठी हवं हाही ऑप्शन तुम्हाला इथे अवेलेबल आहे. तर याचा फायदा काय होतो की सपोज एक 30 दिवसांच्या स्पॅन नंतर तुम्हाला ह्या टॉपिकवरचा रिसर्च संपला तर ते त्यानंतर येणारे मेल्स जे तुम्हाला तुमच्या ड्रॉप बॉक्समध्ये किंवा मेल बॉक्समध्ये नको आहेत तर ते इथे तुम्ही थांबू शकता. 30 दिवसानंतर तो आपोआप एक्सपायर होईल जर तुम्ही त्याला परत फर्दर एक्सटेंड नाही केला तर. जसं खाली एक अलर्ट आहे तुम्ही एका दिवसासाठी ठेवला होता तर तो नेक्स्ट डेलाच एक्सपायर झाला, त्या फॅशनमध्ये तिथे तुम्ही करू शकता. तुम्ही सेट अलर्ट म्हटलं अलर्ट इनेबल झाला. आणि जर तुम्हाला क्वेरी ओपन करून बघायची असेल तुम्ही सिम्पली क्लिक करा त्यावर, तुम्ही ओपन केलेली क्वेरी तिथे तुम्हाला बघायला मिळते. इवन खाली एक लाईन आहे पीपल हू सर्च फॉर डोमेस्टिक व्हायलन्स ऑल्सो रिफाइन देअर सर्च विथ, तर हा ए आय बेस्ड ऑप्शन आहे की तुमच्या अगोदर ज्यांनीही डोमेस्टिक व्हायलन्स ह्या टॉपिकवर सर्च केला त्यानंतर त्यांचं सर्च रिफाईन करताना कुठली क्वेरी वापरली, तर ह्या एरोवर जेव्हा तुम्ही क्लिक करतात तर आपल्या समोर आता त्या क्वेरीज येतील की ज्यांनी डोमेस्टिक व्हायलन्सच्या पुढे रिफाईन करताना जी वर्ड्स वापरली गेली. थोडा लोड घ्यायला तो वेळ घेतो, आपण थोडी वाट बघूया. ठीक आहे सो आपण पुढची एखादा ऑप्शन ट्राय करत. तर आतापर्यंत आपण मनू सर्च मध्ये बघितलं जेव्हा नॉर्मल क्वेरी तुम्ही टाकतात किंवा जेव्हा तुम्ही क्वेरी फ्रेस करतात आणि तिला रिफाईन कसं करायचं. अजून एक ऑप्शन यामध्ये आहेत, त्या म्हणजे मनू सर्च मध्ये कुठली क्वेरी पुट करताना जसं मी इथे टाकलं की कंपनी ऍक्ट आणि कॉमा दिला आणि पुढे म्हटलं मी लॉ कॉमा टॅक्स, तर हे तुम्हाला कधीच करायचं नाही. मनू पात्रामध्ये तुम्हाला पंक्चुएशन टाकण्याची काहीच गरज नाही आहे, सर्च इंजिन रिट्रीव करताना ती सगळी कव्हर करूनच करतो. इव्हन तुम्हाला अँड आणि ऑर टाकण्याची गरज नाही कारण सर्च इंजिनने इथे ती व्यवस्था केली, कुठलाही अँड आणि ऑर तो ऑटो मोड मध्ये घेतो. त्यानंतर असेल की सपोज एखादा क्वेरीवर तुम्ही वर्ड पुट करताय पण त्याचं स्पेल बद्दल तुमच्या मनात शंका आहे किंवा एक्झॅक्टली पुढे त्याच्याशी रिलेटेड कुठले वर्ड क्रिएट होऊ शकतात त्या हिशोबाने तुम्हाला बघायचंय, तर तुम्हाला काय करायचंय, जसं मी इथे एक वर्ड घेतोय कोरोबरेशन, कोरोबरेशनच्या पुढे काय मला माहित नाही, स्पेलिंग मध्ये काय आणि कुठले कोरोबरेशन मध्ये कुठले वर्ड एंडिंग ऑरिंग झालेली ते मला माहित नाही, तर मी काय करेल याच्या पुढे सिम्पली टाकेल स्टार आणि इथे म्हणेल सर्च. तर कोरोबरेशन किंवा रिलेटेड वर्ड्स वर मला जर क्वेरी की बघायची तिथे बघा की कोरोलरी आलेला आहे, इव्हन कोरोना आलेला आहे, कोरोना व्हायरस बऱ्याच ठिकाणी आलेला आहे, तर हे वर्ड्स तुम्ही ते बघू शकता जेव्हा तुम्हाला पुढे स्पेलची एक्झॅक्ट आयडिया नाही. ज्याने होईल काय की तुमचं स्पेल चुकेल
किंवा नाही, किंवा रिलेटेड वर्ड्स जी आहेत त्या स्पेलशी रिलेटेड त्यावरची जजमेंट तुम्हाला इथे बघता येतात. नंतर नेक्स्ट असेल, बऱ्याच वेळेला रिसर्च करताना आपल्याला असं लक्षात येतं की ह्या क्वेरी मध्ये मला ही वर्डिंग तर हवी आहे पण हे नको आहे, तर त्यासाठी काय करता येईल की तुम्हाला इथे ऑप्शन मध्ये दिलेला आहे निगेटिव्ह क्वेरीचा. तर कसं तुम्हाला फ्रेस करायचे, जी पण क्वेरी तुम्हाला हवी आहे तुम्हाला इथे हवी आहे चाइल्ड कस्टडी, आणि मी याला दोन्ही बाजूने फ्रेस केलं, आणि त्यावेळेस मला काय नकोय डायवोर्स, तर मी इथे निगेटिव्हचं साईन टाकेल आणि इथे म्हणेन डायवोर्स, इथे करेल सर्च. तर आता आपल्याला ते जजमेंट मिळतील जे फक्त चाइल्ड कस्टडीवर आहे, ज्यामध्ये डायवोर्सचा कुठलाच पॉइंट डिस्कस झालेला नाही. त्या पद्धतीने तुम्ही ही निगेटिव्ह क्वेरीज पण वापरू शकता, जेणेकरून जो पार्ट तुम्हाला नकोय तो तुम्ही ओमिट करू शकता. अजून म्हणून सर्चमध्ये आपण काय करू शकतो, तर आपण आतापर्यंत इथे हा ऑप्शन बघितला सर्च इन रिझल्ट, त्याच्याच बाजूला एक ऑप्शन आहे नियर इच अदर. तर नियर इच अदर म्हणजे काय, हे ऑप्शन तुम्हाला कसा हेल्प करतो, बऱ्याच वेळेला असं होतं की एखादी क्वेरी जेव्हा आपण पुट करतोय त्यावेळेस आपल्याकडे फ्रेज आउट करणारी क्वेरी नाही आहे, जनरल वर्ड्स आहेत जे रिलेटिव्ह आहेत एकमेकाशी आणि त्या रिलेटिव्ह वर्ड्सवर आपल्याला जजमेंट हवं आहे. पण सपोज एखादा जजमेंट आपण शोधतोय, आपण रिलेटिव्ह वर्ड्स टाकले पण ते वर्ड्स एखादा वर्ड पहिल्या पॅराग्राफमध्ये, दुसरा दुसऱ्या पॅराग्राफमध्ये, तिसरा तिसऱ्या पॅराग्राफमध्ये, तर ऍक्च्युली त्यावेळेस आपल्याला कुठल्याही पद्धतीने हेल्प नाही करू शकत. बट आपल्याला ती वर्ड जर एकमेकाच्या जवळ असतील, मिनिमल डिस्टन्समध्ये असतील, एखादा पॅरा किंवा सेंटेन्समध्ये डिस्कस झालेले असतील, तर त्यावेळेस त्यांची हेल्प जास्त होऊ शकते. एक मिनिंगफुल सेंटेन्स किंवा मिनिंगफुल ऍस्पेक्ट त्या गोष्टीचा आपल्यासाठी जास्त होऊ शकतो. तर ते शोधायचं असेल तर कसं करायचं आपण इथे बघूयात. तुम्हाला फ्रेज आउट करायचे, काही वर्ड्स मी घेतोय, जसं मी घेतलं कंपनी, लॉ, टॅक्स, ही तीन वर्ड मी घेतली. तर यांचं पाहायचं म्हटलं एकमेकाशी एकदम जवळचा संबंध नाही, पण मला बघायचं आहे की जवळपास कुठल्या जजमेंटमध्ये किती अंतरावर आहेत, म्हणजे माझं काम होऊ शकेल, मला एक रिलेटिव्ह आणि रिलेव्हंट डेटा मिळू शकेल. तर त्यासाठी प्रोव्हिजन केली आम्ही कंपनी टॅक्स, इथे मी स्लॅश केलं, तर किती शब्दाच्या अंतरात ते मिनिंगफुल आपल्याला बनवू शकतील, तर त्यासाठी क्रायटेरिया मी लावलेला आहे 2 शब्दांपासून 20 शब्दांपर्यंत. तर मी इथे मधला आकडा घेतोय 10, कंपनी लॉ टॅक्स स्लॅश 10 मी म्हटलो आणि सर्च केलं. तर आता होईल काय, आपल्या समोर ही जजमेंट येतील कंपनी लॉ टॅक्स, जी एकमेकापासून मॅक्सिमम त्यांचा डिस्टन्स जो असेल तो 10 शब्दांचा असेल, त्याच्याहून जास्त नसेल. जसं टॅक्स आणि कंपनी लॉ मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 मॅक्सिमम 8, 10 पुढे तो नाहीये. बट इथे एक अडचण तुमच्या लक्षात आली असेल की जेव्हा आपण क्वेरी टाकली कंपनी लॉ आणि टॅक्स, तर पहिले टॅक्स आलाय, मग मध्ये कंपनी लॉ आलंय, मग कंपनी आलंय, किंवा पहिले टॅक्स आलाय मग कंपनी लॉ आलंय, म्हणजे ते ऑर्डर मध्ये नाहीयेत, कसे तरी चालेल, कन्सिडर आहेत त्या डिस्टन्स मध्ये आहेत पण ते कसे तरी चालेल. जर आपल्याला ही क्वेरी ऑर्डर मध्येच हवी असेल तर आपल्याला काय करायचंय, हा स्लॅश काढायचा आणि तिथे ऍट घालायचं, बाकी गोष्टी सेमच असतील आणि आपल्याला म्हणायचंय सर्च. तर आता आपण बघूयात की जी क्वेरी किंवा ती वर्डिंग येण्याची फॅशन आहे ती प्रिसाइज आहे, पहिली कंपनी आलाय, मग लॉ आला आहे, मग कुठेतरी टॅक्स आलेला आहे 10 शब्दांच्या डिस्टन्स मध्ये. पहिले येताना कुठे कंपनीच येईल, मग लॉ नंतर येईल, मग टॅक्स, या पद्धतीने. आता हा एक ऑप्शन झाला. सपोज आता आपल्याला हे तर झालं पण तुम्हाला एका वाक्यामध्ये ह्या क्वेरीज बघायच्या आहेत, हे वर्ड्स बघायचे, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, स्लॅश काढा आणि एस घाला, मी म्हटलं सर्च. आता सेंटेन्स मध्ये तुम्हाला तो दाखवेल, पर्टिक्युलर एका सेंटेन्स मध्ये सी वर्ड सगळे आलेले आहेत. सिमिलर फॅशन तुम्ही एस काढून पी घाला म्हणजे पॅरा, पर्टिक्युलर पॅरा मध्ये हे तिन्ही वर्डिंग्स तुम्हाला मिळू शकतील. तर हे ऑप्शन देण्याचा बेनिफिट तुम्हाला काय, की ज्यावेळेस रिलेटिव्ह वर्ड्स आहेत पण तुम्हाला त्याचं मिनिंगफुल सेंटेन्स किंवा एक व्हॅल्युएबल
ॲसेट त्याची बनवायची रिसर्चसाठी, तर त्यासाठी ऑप्शन्स तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल होतात. आणि ही जी सगळी आपण इथे फीचर्स बघितलीत मनु सर्चमधली, तर होऊ शकतं की काही फीचर्स मे बी स्लीप होतील तुमच्या माइंडमधनं, तर त्यासाठीच इथे एक ऑप्शन आहे सर्च टिप्स. मनु सर्च इफेक्टिवली कसं करायचं ह्या टिप्स इथे तुम्हाला बघायला मिळतात, याचाही उपयोग तुम्ही करून घेऊ शकता रिसर्च करताना. तर आपण आत्तापर्यंत बघितलं मनु सर्चमध्ये की तुम्ही जनरल टर्म्सची क्वेरी कशी टाकू शकतात, फ्रेज कशी करू शकता आणि बाकी ऑप्शन्स कशी आहेत. तर इथून आता आपण निघूयात मनु सर्चवरनं, आपण आता जाऊयात लीगल सर्चमध्ये जो पुढचा सर्च इंजिन आहे. तर हा एक प्रिसाईज सर्च इंजिन याला म्हणतील, ज्यामध्ये तुम्हाला जे हवंय ते तुम्ही टाकून इथे ऍक्सेस घेऊ शकतात. सर्च करताना कुठल्याही प्रॅक्टिशनरच्या दोन मेन रिक्वायरमेंट असतात, की जी क्वेरी त्याच्या डोक्यात आहे ती दाखल्यावर जजमेंट मिळाली पाहिजे, किंवा त्याला कुठल्या तरी ऍक्टच्या सेक्शनवरून जजमेंट मिळवायची. तर ह्यासाठी हा लीगल सर्च तुम्हाला हेल्प करतोय. इथे तुमच्यासाठी ऑप्शन आहे कुठल्याही ऍक्टचे की क्रेडेन्शियल्स तुम्ही खाली टाकलेत, त्याखाली त्याचं विंडोमध्ये पूर्ण नाव अपियर झालेलं आहे, ते फक्त तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जी पण लीगल टर्मिनॉलॉजी तुमच्या डोक्यात आहे आर्टिकल पासून सेक्शन पर्यंत, ती सिलेक्ट करून पर्टिक्युलर नंबर टाकायचा आहे. तुम्ही म्हटला तिथे सर्च. आता होईल काय, सीपीसी सेक्शन 10 वरचे जेवढी जजमेंट आज अखेर दिली गेलेली असतील ती सगळी आपल्या समोर आलेली आहेत. आता जवळपास 2200 जजमेंट आपल्या समोर आलेले आहेत. तर यामध्ये आपण काय करू शकतो, तुम्हाला परत प्रिसाइज करायचं असेल इथे तुम्ही पुढची क्वेरी टाकून याला रिफाईन करू शकतात, किंवा ही फिल्टर्स वापरून तुम्ही याला रिस्ट्रिक्ट करू शकता. आपण ऑलरेडी बघितलंय. आपण यामध्ये बघूयात की आता एक ऍक्ट टाकलाय, पण बऱ्याच वेळा नाउडेज काय होतं की तुमच्याकडे मल्टिपल ऍक्टची इन्फॉर्मेशन असते. लीगल सर्चवर या, आपण बघूयात तुमच्याकडे जेव्हा दोन ऍक्ट असतील तेव्हा तुम्ही काय करू शकता. पुन्हा मी सीपीसी घेतलाय, सेक्शन 10 घेतलाय, ऍड मोर म्हटलंय मी, परत ऍक्ट टाकण्यासाठी जागा आपल्याला मिळाली. मी इथे घेतला आहे लिमिटेशन ऍक्ट. इथे आपल्यासमोर लिमिटेशनशी रिलेटेड ऍक्ट आलेले आहेत. लिस्ट मधन आपण सिलेक्ट करूयात लिमिटेशन ऍक्ट 1963, सेक्शन मी घेतलाय 5. मी म्हटलं सर्च. तर आता आपल्या समोर आलेत 29 रिझल्ट, जे आपण फक्त सेक्शन 10 टाकलेला सीपीसीचा 2200 रिझल्ट आपल्या समोर होते. आता आपण दोन ऍक्ट एकत्र केले, दोन सेक्शन घेतलेत, आपल्या समोर फक्त 29 जजमेंट आलेले. यामध्ये तुम्हाला परत रिफाईन करायचं असेल इथूनही तुम्ही करू शकता. जसं मी इथे फक्त घेतलं आणि मी म्हटलो रिफाईन, समोर परत रिझल्ट रिफाईन झाले. इथूनही तुम्ही हे बघू शकता. नंतर तुम्ही इथे बघाल की इथे ऑप्शन आहे सॉर्ट बाय. कुठलेही जजमेंट जेव्हा सॉर्ट होतं मनपात्रात ते बाय डिफॉल्ट रिलेव्हन्स नाही होतं, तर कुठल्या साली दिली गेलं हे कन्सिडर नाही होत, किती रिलेव्हंट आहे ते कन्सिडर होतात. तुम्हाला यामध्ये चेंजेस करायचे असेल तुम्ही करू शकता. तुम्हाला सगळ्यात नवीन जजमेंट बघायचं असेल क्वेरीवर ते बघू शकतात, किंवा सगळ्यात जास्त साईड झालेलं ज्याला आपण लँडमार्क म्हणतो ते जजमेंटही तुम्ही इथून पाहू शकता. जसं 1970 सालचं जजमेंट आहे जे 26 जास्त केसेसमध्ये साईड झालेलं आहे नारायण नायर. फक्त बाय डिफॉल्ट घेताना सर्च इंजिन कधीही रिलेव्हन्स हा ऑप्शन सगळ्यात जास्त वेळेस तिथे कन्सिडर करतो. आपण बघितलं लीगल सर्चचा एक पॅरामीटर जेव्हा तुम्ही सेक्शन वाईज बघू शकता. त्यानंतर दुसरा असेल जेव्हा तुमच्याकडे पार्टी नेम्स आहेत. जसं मी इथे पार्टी नेम टाकतोय, होल्डिंग्स युनियन ऑफ इंडिया. तर तुम्ही इथे बघाल जेव्हा मी टाकलंय तेव्हा मी म्हणजे वर्सेस वगैरे काहीच टाकलेले नाही, मी सर्व दोन्ही अपिलंट रिस्पॉन्डंट नाव टाकलेले. मी डायरेक्ट म्हटलो सर्च. आता होताना काय झालं, आपल्यासमोर जजमेंट आलेली आहेत वोडाफोन होल्डिंग्स अँड ऑल. ही सगळी जजमेंट या पर्टिक्युलर पार्टीजची जे आपल्यासमोर आलेली आहेत. आता आपण कुठल्या तरी जजमेंट ओपन करून बघूया. जजमेंट दोन पद्धतीने ओपन होतं, तुम्ही ह्या लिंकवर क्लिक करून ओपन करू शकता, किंवा इथे ऑप्शन आहे ओपन डॉक्युमेंट इन न्यू विंडो.
तर आम्ही नेहमी सजेस्ट करतो की तुम्ही ह्या ऑप्शनचा वापर करा का, कारण जेव्हा तुम्ही क्लिक केलं तुमच्यासमोर जजमेंट तर आलेला आहेच, त्याच वेळेस तुम्हाला सर्च विंडो पण ऍक्सेसिबल आहे. ह्या विंडोचा वापर करून तुम्ही बरीच जजमेंट सायमल्टेनियसली ओपन करून पाहू शकता. आपण बघूया जजमेंट मनोपात्रात कसं दिसतं. हे जजमेंट ह्या पद्धतीने मनोपात्रात तुम्हाला पाहायला मिळतं. आणि तुम्ही बघाल उजव्या बाजूला की पॅरामीटर्स आहेत. पहिला व्ह्यू कॉमेंट्री, जी प्रिन्सिपल ऍक्ट आहेत ज्याची कॉमेंट्री मनोपात्रात अवेलेबल आहे, त्याचा जोही पार्ट ह्या पर्टिक्युलर जजमेंटमध्ये यूज झाला असेल त्या पार्टवरचं कॉमेंट्रीचं एक्सप्लेनेशन किंवा सिनॉप्सिस तुम्ही इथे बघू शकता. जसं आर्टिकल 13 यामध्ये रेफर झालेला आहे कॉन्स्टिट्यूशनचा, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही इथे बघू शकता. दुसरा असेल एम पॅरा किंवा इम्पॉर्टंट पॅरा. ते जजमेंटमध्ये बरेच पॅरा आहे, तर इम्पॉर्टंट पॅरा कसा ओळखायचा, तर इम्पॉर्टंट पॅरा म्हणजे तोच की जो नंतर एखाद्या जजमेंटमध्ये साईड झालेला आहे. जसं इथे हा पॅरा आहे जो ह्या सेबी वर्सेस स्पॅनिश ॲडवायझरमध्ये साईड झालेला आहे. खालचा पॅरा आहे हा पर्टिक्युलर पॅरा जो लक्ष्मीबाई अँड अदर्स लिमिटेड काहीतरी केसमध्ये साईड झालेला आहे. तर खाली अजून जजमेंट आहे की ज्यामध्ये हा पॅरा आहे जो या पर्टिक्युलर केसमध्ये साईड झालेला आहे. म्हणजे ही पॅरा एखाद्या वेगळ्या जजमेंटमध्ये रेफर केली गेलेली आहे, त्यामुळे पॅरा इम्पॉर्टंट आहेत असं आपण कन्सिडर करू शकतो. तर ती इम्पॉर्टंट पॅरा ही एखाद्या जजमेंटची तुम्ही इथे पाहू शकता. तिसरं असेल सायटेड इन पॅरा. तर सायटेड इन पॅरा काय करतो, तुमच्या समोर ती पार्टी नेम्स इथे आणतो की ज्यामध्ये 2012 साली दिले गेलेले जजमेंट रेफर झालेले आहे. जसं 238 केसेसमध्ये आज अखेर रेफर झालेले आहे 2012 साली दिल्यानंतर, आणि ही सगळी पार्टी नेम्स. आता ही पार्टी नेम्स आहेत, तर तुम्हाला वाटलं पार्टी नेम्स पुढे काय, तर कुठल्याही पार्टी नेम्सवर जेव्हा तुम्ही क्लिक करतात तर तुमच्या समोर तो पर्टिक्युलर पॅरा येतो ज्या पॅरामध्ये जजमेंट रेफर केलेला आहे. जो पॅरा आपण कोर्टा जजमेंट साइट करताना हायलाइट करतो तो पॅरा तुम्हाला इथे आम्ही डिरेक्टली प्रोव्हाइड केलेला आहे. आणि हा पॅरा वाचून तुम्हाला वाटलं मला जर फुल टेक्स्ट वाचायचं आहे म्हणून सायटेशनवर क्लिक करा, जजमेंट तुम्हाला इथेच ओपन होईल. नंतर असेल ग्रीन डॉट किंवा त्याला आपण इंटरॅक्टिव्ह टाइमलाइन ऑर ऑथॉरिटी चेकिंग म्हणतो. तर हा काय करतो, आता आपण बघितलं 238 केसेसमध्ये वोडाफोनचं जजमेंट वापरलं गेलंय, पण वापरलं गेलं म्हणजे तेव्हा त्याची ट्रीटमेंट काय होते, ते कोर्टात रेफर झाल्यावर कोर्टाला वाटलं रिलेव्हंट नाही म्हणून डिसेंट झालं, रिलॅड ऑन होऊन तुमच्या फेवरमध्ये जजमेंट दिलं गेलं, किंवा ते फक्त मेन्शन डिस्कस डिस्टिंग्विश आणि अफर्म झालं. आणि ग्राफिकली हे जे डॉट्स वेगळ्या कलरचे आहेत, रेड डॉट्स दाखवतात की इथे तो डिसेंट झाला, केसमध्ये साईड झाला डिसेंट झाला. ग्रीन डॉट सांगतो इथे तो रिलॅड ऑन झाला, आणि बाकीचे डॉट सांगतात फक्त काय मेन्शन डिस्कस डिस्टिंग्विश आणि अफर्म झाला. तर याचा तुम्हाला फायदा काय, तर साइटिंग रेफरन्सेसला फिल्टर आहे, रिलॅड ऑन फिल्टर घेतला. तर जर हा वोडाफोन इंटरनॅशनल होल्डिंगचा जजमेंट तुमच्यासाठी युजफुल असेल तर ज्या जजमेंट्समध्ये हा रिलॅड ऑन झाला ती जजमेंट्स पण तुमच्यासाठी एक इफेक्टिव्ह व्हॉल्यूम बनवू शकता. म्हणजे रिसर्च करण्याऐवजी काही जजमेंट्स तुम्हाला असे मिळू शकतात जे तुमच्यासाठी रेफरन्सचं काम चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतात. ग्राफच्या खाली अजून काय, याची सायटेशन समरी, किती वेळ साईट झाल्या, 238 सुप्रीम कोर्ट, 13 हायकोर्ट, 225 लास्ट झाला 21 मार्च 2020 बाय डेली हायकोर्ट, आणि त्याच्या खाली त्याच्या टॉप 20 सायटेड केसेस. त्या टॉप 20 सायटेड केसेस तुम्हाला कशी हेल्प करतात, काही जजमेंट असे असतात जे कधीतरी साईट होतात. एखादा जजमेंट 2000 साली साईट झालं असेल डायरेक्ट 2020 साली साईट होईल, पण काही जजमेंट हे रेग्युलर साईट होतात. जसं वर्ड ऑफ होल्डिंग्स तुम्ही बघाल की 2020 बऱ्याच वेळा साईट झालंय, सेम टू सेम 2018 2019 बऱ्याच वेळेला साईट झाले, आणि 20 केसेस फक्त आपण हे दाखवतो म्हणून नाही, तर आय एम शुअर की हा त्याच्या अगोदरही साईट झाल्याचं रेग्युलरली. म्हणजे ह्या जजमेंटवर तुम्ही रिलाय जास्त करू शकता जो रेग्युलर साईट होतो. अजून काय, केस मॅप हा पण एक AI बेस्ड ऑप्शन आहे. तर हा ऑप्शन तुम्हाला काय दाखवतो, ह्या जजमेंटची जन्म कुंडली आपण म्हणू शकतो की वोडाफोन इंटरनॅशनल होल्डिंगचा जन्म होण्यासाठी टॉप 10 केसेस कुठल्या ज्या वापरल्या गेल्यात, आणि वोडाफोन इंटरनॅशनल कुठल्या अशा केसेसमध्ये वापरल्या गेल्या ज्यामध्ये त्याचा रेफरन्स काहीतरी रिलेव्हंट आहे. आता ही 10 केसेस जी वोडाफोन मध्ये वापरल्या गेल्यात, ह्या 10 केसेस ज्यामध्ये वोडाफोन वापरल्या गेल्यात, आणि याचा बेनिफिट काय की हा तुम्हाला टोटल लिंकिंग दाखवतो. जसं फॉर एक्झाम्पल इथे मी एक जजमेंटवर आलो, तर त्या जजमेंटमध्ये बघा तुम्ही वोडाफोन होल्डिंगचं जजमेंट आहेच, प्लस वोडाफोन होल्डिंगमध्ये जी जजमेंट रेफर झाली त्यापैकीही बरीच जजमेंट आहेत, किंवा वोडाफोन होल्डिंग ज्या जजमेंट्समध्ये रेफर झालं तीही काही जजमेंट आहेत. म्हणजे
हा केस लॉ जो आहे, या केस लॉ मध्ये कलेक्टिव्हली ह्या जजमेंटचा काहीतरी रोल राहिलेला डिसिजन देण्यामध्ये, तर तरी एक ऑप्शन पण तुम्हाला इथेच बघायला मिळतो. रेफरन्स कसा आहे, त्याचा इंटरफरन्स कसा आहे, त्याचा रोल काय आहे, हे पण तुम्ही इथूनच पाहू शकता. नंतर असेल जजमेंट, जर तुम्हाला प्रिंट काढायची पीडीएफ प्रिंट इथूनच तुम्ही बघू शकता, विथ केस नोट विदाउट केस नोट जशी तुम्हाला हवी आहे. प्रिंट म्हटलात तर तो डायरेक्ट प्रिंट नाही काढत, तुम्हाला तो प्रिव्ह्यू दाखवतो की एक्झॅक्टली जजमेंट कसं असणार आहे. जजमेंट मोठं असताना थोडं ते वेळ घेत आहे, तोपर्यंत आपण पुढचा ऑप्शन बघूयात. सपोज जजमेंट तुम्हाला कोणाला मेल करायचा आहे, इथूनच तुम्ही त्यांना मेलही करू शकता. तसं आपल्यासमोर प्रिंट ऑप्शन आलेला आहे, जजमेंट आलंय, या पद्धतीने तुम्ही त्याला पाहू शकता. सबस्क्रायबर पेज तुमचं नाव जे आहे ते सगळ्यात खाली येईल राईट साईडला, तुमच्या प्रिंटमध्ये ते दाखवेल. तुम्ही ह्याला डाउनलोडही करू शकता किंवा याची प्रिंटही काढू शकता. हा मेल करण्यासाठी तुमचं रजिस्टर मेल आय डी ज्यांना पाठवायचं त्यांचा आय डी टाका, इथून ते पीडीएफच त्यांना सेंड होणार डायरेक्टली. तुम्हाला वर्ड प्रिंट हवी असेल, वर्ड प्रिंट याची काढू शकता. तर हा एक ऑप्शन आहे की तुम्हाला डॉक्युमेंट जर तुमच्या गुगल ड्राईव्हवर किंवा ड्रॉपबॉक्सवर अपलोड करायचे असेल, इथूनच तुम्ही त्याला अपलोड करू शकता. इव्हन तुम्हाला जर डॉक्युमेंट सेव्ह करायचं म्हणून पात्रामध्ये, इथून तुम्ही तेही करू शकता. याचा बेनिफिट काय होतो, सपोज एखाद्या टॉपिकवर तुम्ही रिसर्च करताय आणि त्याच्यावरची जजमेंट्स तुम्हाला सारखी लागणारा टॉपिक आहे, तर तुम्ही ती पर्टिक्युलर जजमेंट त्यामध्ये काढून तुम्ही असं फोल्डर बनवून ठेवू शकता. जेणेकरून होईल काय की त्या फोल्डरमध्ये ते सेव्ह झालं, तुम्हाला परत रिसर्च करण्याची गरज नाही. फोल्डर ओपन केलं, जजमेंट टॉपिक ओपन केला, जजमेंट तुम्ही तिथून रेडीमेड बघू शकता. नंतर अजून काय, इथे एक ऑप्शन आपल्याला दिसतो प्रिंट रिप्लिका. तर प्रिंट रिप्लिका म्हणजे काय, ही जी जजमेंट आहे मनुपात्र मध्ये आहे, याची जी प्रिंट आपण पीडीएफ मध्ये बघितली ती मनुपात्रची असेल. बट तुम्हाला जर जजमेंटची ओरिजिनल प्रिंट बघायची असेल तर सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे म्हणून ते ज्युडिस एस सी ते तुम्हाला दाखवतं. तर आता आपल्या समोर जी प्रिंट येते ती कोर्टाची ओरिजिनल प्रिंट आहे जी कोर्टाने दिलेली, ज्याला आपण ट्रू प्रिंट म्हणतो. तर ही प्रिंट तुम्ही इथे बघू शकता. इवन ही प्रिंट तुम्ही मनुपात्रासोबत कम्पेअरही करू शकता, तुम्हाला हवी असेल तुम्ही याला डाउनलोड करू शकता किंवा याची प्रिंट इथे घेऊ शकता. नंतर जजमेंट मध्ये रेड कलर मध्ये जोही पार्ट आहे तो नेहमी हायपरलिंक्ड आहे, म्हणून सायटेशनवर क्लिक केलं, इकडून सायटेशन तुम्हाला इथे बघायला मिळतात. जजच्या नावावर क्लिक केलं त्यांनी दिलेली बाकी जजमेंट तुम्ही बघू शकतात. काउन्सिलच्या नावावर क्लिक केलं त्यांनी फाईट केलेली बाकी जजमेंट तुम्ही बघू शकतात. कॅचवर्ड्स ऍप्स केसेस रेफर्ड, सायटेशनवर क्लिक केलं केसचा ऍक्सेस तुम्ही इथूनच घेऊ शकता. रायटिंग रेफरन्सेस केस नोट खाली हा ऍक्च्युअल जजमेंट अजून स्टार्ट होतो. जजमेंट मध्ये पण तेच गोष्ट आहे जी तुम्ही बघाल. काही वर्ड्स ब्ल्यू मध्ये आहेत, तर ब्ल्यू मध्ये काय की त्याचं ऑप्शन तुम्हाला एक्सप्लेनेशन इथेच बघायला मिळतं. ह्या पद्धतीने हा सगळा जजमेंट तुम्ही इथूनच बघू शकता. इव्हन ऍक्ट मध्ये जिथे सेक्शन वापरले गेलेले आहेत कुठल्या ऍक्ट ची तेही तुम्ही यावर क्लिक करून बघू शकता. केसेस रेफर्ड सेक्शन सगळे इथूनच कॅल्क्युलेटेड मनुपात्र जजमेंट सोबत काय काय करू शकतो. आता आपण परत जळत लिगल सर्चवर, ज्यामध्ये आपण दोन ऑप्शन बघितले, ऍप्ट सर्च आणि अप्लायंट रिस्पॉन्डंट. त्यानंतर तुमच्याकडे डेट असेल तर डेट टाकून पण तुम्ही इथे जजमेंट सर्च करू शकता, किंवा खाली ऑप्शन आहे बेंच वाईज सर्च. असं म्हटलं जातं हा एक अनरिटन प्रोटोकॉल आहे की लोअर बेंचचं जजमेंट हायर बेंच सोबत समोर तुम्ही साईट करू नये. तर हायर बेंच कसा तुम्हाला कसा कळेल ते तुम्ही इथून बघू शकता. एखाद्या टॉपिकवरचं डिव्हिजनल बेंचचं जजमेंट आहे, टॉपिक जसं तुम्ही घेतलात फॉर एक्झाम्पल बँकिंग, कोर्ट तुम्ही सिलेक्ट केलं बॉम्बे हायकोर्ट आणि तुम्ही म्हटलं सबमिट. तर आता आपल्या समोर जी जजमेंट येतील ती डिव्हिजन बेंचने दिलेली बँकिंग टॉपिकवरची येतील, म्हणजे तुम्हाला जो डिव्हिजन बेंच समोर आर्ग्युमेंट करायचं तुम्हाला हाच जजमेंटचा पॅटर्न वापरता येईल. हा झाला लीगल सर्च. त्यानंतर आपण आता बघूया सायटेशन सर्च. पब्लिशरची लिस्ट तुमच्याकडे आहे, कुठला पब्लिशर सिलेक्ट करा,
नंतर मॅन्डेटरी तुम्हाला जे टाकायचं आहे ते आहे इयर, नंतर व्हॉल्यूम नंबर, नंतर तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला टाकायचं आहे पेज नंबर. जसं मी इथे घेतोय, सॉरी, सर्च जजमेंट इथे आले, क्लिक करा, इथूनच त्याचा ऍक्सेस तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने आपण इथे आता सर्च इंजिन बघितलेले. आता आपण बघूयात की आपला काय पार्ट बघायचा बाकी आहे. आपण टीओसी मध्ये काही गोष्टी बघितल्या नव्हत्या, त्यामध्ये ई बुक्स तुम्ही इथे बघू शकता, वेगवेगळ्या टॉपिकवरची आर्टिकल्स असतील ती तुम्ही यामध्ये बघू शकता. इव्हन टॅक्सॉनॉमी म्हणून एक पार्ट आहे जिथे तुम्ही हा डायजेस्ट सारखा काम करतो, जसं कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिक रिलीफ वर आलो मी, त्याच्यातल्या कुठल्याही टॉपिकवर तुम्हाला जजमेंट बघायचे असतील, इथे रेडीमेड जजमेंट तुम्हाला दिलेली रिसर्च न करता येईल ते तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर होम पेजवर डिक्शनरीज तुमच्यासाठी अवेलेबल आहेत, मॅक्झिमम डिक्शनरी आहे, रेग्युलर डिक्शनरी आहे, कोड कॅलेंडर आहे, इव्हन रेरा रेली रेकनर पण तुम्ही इथे स्टेट वाईज पाहू शकता. जसं मी इथे घेतलं दिल्ली, इथे मी घेतलं महाराष्ट्र, ऑन गोईंग प्रोजेक्ट वरचा रेकनर फक्त बघतोय, इथे तुम्ही तो रेकनरी पाहू शकता. त्यानंतर एक ऑप्शन आहे लीगल अनालिटिक्स, यामध्ये ऍडव्हान्स जज अनालिटिक्स आपण पाहूयात की एखाद्या जज समोर जर तुमचं आर्ग्युमेंट असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे. इथे फक्त आपण एक नाव घेत, फॉर एक्झाम्पल मी घेतोय फॉर्मर सीजे दीपक मिश्रा, म्हटलं सर्च. तर आता इथे आपल्याला बघायला मिळेल मिस्टर असेल त्यांच्या टेन्युअर मध्ये त्यांनी कसे जजमेंट दिले, कुठल्या वर्षी किती जजमेंट त्यांनी दिले, किती जजमेंट ते बेंचचा पार्ट होते, फिफ्थ ग्रेड म्हणा, त्याचं स्टॅटिस्टिक तुम्हाला बघायला मिळतं आणि रिअल टाईम डेटा असल्यामुळे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट क्लिसेसचा ऍक्सेस इथून घेऊ शकता. सब्जेक्ट वाईज जजमेंट प्रोनाऊन्स, आपण म्हणतो की काही जजेस एखाद्या टॉपिकवर खूप सुंदर जजमेंट देतात, तर मिश्रा सरांनी सगळ्यात जास्त जजमेंट दिले क्रिमिनल टॉपिकवर. कॉन्सेस अपील बिफोर जज, हे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट दोन्हीसाठी फीचर आहे. सपोज तुम्हाला कोणाला मॅटर तुमचं फॉरवर्ड करायचं आहे पुढे फाईट करण्यासाठी, तर त्या जज समोर सगळ्यात जास्त स्कोन अपियर झाले, कशा केसेसमध्ये अपियर झाले, तो ऍक्सेस पण तुम्ही इथून घेऊ शकता. डिस्पोजिशन जजमेंटचं त्यांनी कसं केलंय, अलाउड किती आहे, फेवरमध्ये किती आहेत, डिसमिस किती आहेत, जज साइटेड, कुठल्या जजचे जजमेंट साइट होताना ते इझिली एक्सेप्ट करतात त्याची इन्फॉर्मेशन, कुठले जज मिस्टर सरांच्या जजमेंटवर जास्त रिलाय करतात त्याची इन्फॉर्मेशन, आणि जजमेंट प्रोनाउन्सिंग रेफरन्स कसा आहे सुप्रीम कोर्टामध्ये, अफर्म किती, डिस्कस डिस्टिंग्विश किती, आणि जजमेंट प्रोनाउन्स रेफरन्स किती हाय कोर्टामध्ये, अफर्म डिस्कस डिस्टिंग्विश किती, हे तुम्ही इथून पाहू शकता. तर आता इन शॉर्ट आपण बघितलंय मनुपात्रा, बरेचसे फीचर्स आपण डिस्कस केले. तर आता डेमो इथे मी संपवतोय, फक्त जर कोणाला काही डाऊट्स असतील तर आपण आता तो एक सेशन घेऊयात, कोणाला डाऊट्स असतील त्यांनी प्लीज हँड रेज करा, म्हणजे आपण त्यांचे डाऊट्स असतील त्यावरही बोलू शकतो. हॅलो हर्षलजी. हॅलो. हा सर, मी हर्षल खैरनार बोलतोय. हा सर बोला. हा सर, माझा प्रश्न असा होता की जे स्टेट गव्हर्नमेंटचे जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे, ओके, तसं त्याचे जी आर्स पाहिजे असतील आपल्याला. हा स्टेट गव्हर्नमेंटचे जी आर्स किंवा नोटिफिकेशन तुम्हाला म्हणायचं असेल. हा सेंट्रल गव्हर्नमेंटचे जी आर्स आणि नोटिफिकेशन किंवा स्टेट गव्हर्नमेंट, आपलं एक वेगळं मॉड्यूल आहे त्यासाठी. इथे ऑप्शन आहे नोटिफिकेशन सर्क्युलर्स, जी आर्स नाही पण सर सेंट्रल आणि स्टेटचे नोटिफिकेशन सेंट्रल. मी इथे सर्च केलं होतं सर, मी ते बघितला, याच्यामध्ये मला ना जी आर्स मिळाले नाही, फक्त नोटिफिकेशन काही काही भेटत आहे. जी सर, आज अखेर सर नोटिफिकेशन आणि स्टेटस आपण कव्हर करतोय सर्क्युलर्स. जी आर वर जसंही काम काही होईल, काही अपडेट असेल तसा लोकल रिप्रेझेंटेटिव्ह तुमच्यापर्यंत त्याची इन्फॉर्मेशन पोहोचवलंच. ओके ओके, असं आहे का? हो. आणि याच्यामध्ये सर डाउनलोडिंगचं जे आहे पीडीएफ ते सगळं समजलं आम्हाला. एक तुझा कुठला प्रश्न?
आता हे जे तुमचं लेक्चर आहे सर, हे तुम्ही तुमच्या साईडवरती कुठे टाकणार आहे का हे व्हिडिओ लेक्चर माझ्या फ्रेंड्सला दाखवण्यासाठी? हो सर, डेफिनेटली असेल ते. तसं मला मेल करू शकता तुम्ही असं? हो, ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. लोकल जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो तुम्हाला ती लिंक पोहोचेल सर. हे युट्यूबला आता तुम्ही टाकू टाकू शकता का हे? हो सर, युट्यूबला आहे असेल. इव्हन ट्रेनिंग व्हिडिओ असतील साईटवर पण ते आहेत, तिथूनही तुम्ही ते पाहू शकता. ओके सर, थँक्यू सर, थँक्यू. ओके. आपण बघूयात. सुभाष गोरे सर आहेत ज्यांना बोलायचं आहे, पण हॅलो सुभाष जी. त्यांच्याशी कनेक्शन होत नाही, तोपर्यंत आपण खालची एक अजून क्वेरी आहे त्यांच्याशी बोलत. हॅलो, हॅलो. आता आपण आलो करूया त्यांना. हॅलो, हॅलो भूषण सर. हा सर बोला. सर आवाज तुमचा खूप कमी येतो, थोडं जोरात बोलाल का? माझे आता येतोय. हा आता येतोय. माझी क्वेरी अशी आहे, सगळं ते लॉकडाऊन प्रोसेस झालेलं असतो आणि त्यामध्ये सर तुमचा तुमचा आवाज ब्रेक होतो सर, मला समजत नाही काही. हॅलो. हा बोला. माझा प्रश्न हे आहे सर कि लॉकडाऊन मध्ये काही एखाद्या गुन्हा नोंद झाला असून कि या जी आर प्रमाणे त्यांनी त्याचं उल्लंघन केलेलं आहे आणि एफ आय आर रजिस्टर झाली. एफ आय आर मध्ये त्या जी आर चा उल्लेख आहे प्रत्येक डिस्ट्रिक्ट किंवा कलेक्टरच, तर ते जी आर ची इन्फॉर्मेशन आपल्या वेबसाईट वर भेटू शकतो सर? सध्या तरी ते नाही करता येणार, कारण त्याची ही जी लोकल जी आर आहेत जे जसं सध्या डॉक्युमेंट थोडं अवघड जात आहे कोरोनामुळे तुम्हाला माहिती. ओके ओके. दुसरा प्रश्न असेल त्यामुळे लोकल जी आर अडचण येते. ओके ओके. दुसरा प्रश्न लॉकडाऊन मध्ये जेवढे काही हायकोर्ट मध्ये किंवा सुप्रीम कोर्टात केसेस डिसाईड झालेले आहेत ते पण अपेल झालेले का आपल्या सर? स्लोली स्लोली तेही अपग्रेड होत आहेत सर. म्हणजे राईट नाऊ वी कॅन टेक इट इशू. जी सर. म्हणजे आज जर मी इंडियन बोर्ड सर्च केलं परवाची मॅटर ते अपेल होणार होणार नाही का? हा सर, म्हणजे आज जर एखादं जजमेंट कोर्टाने दिलं असेल सर दोन का तीन दिवसात वेळ त्यासाठी सुद्धा लागू शकतो. ओके सर. जी सर, अजून काही नाही. ओके सर, थँक्यू.
हेलो 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 संदीप सर, हेलो 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 हॅलो हेलो। हॅलो. हा संदीप सर, हां सर, म्हटलं हे तुम्ही ज्यादा ऑप्शन दाखवले इथं, हे लॅपटॉपवर सर्व ओपन होतात, पीसीवर काही प्रॉब्लेम नाही, पण मोबाईलवर हे सर्व ऑप्शन अवेलेबल आहेत का? पण बऱ्याच अवेलेबल आहेत, फक्त मोबाईलवर काय होतं की जे एआय बेस्ड ऑप्शन्स आहेत ते ओपन व्हायला किंवा ऍक्सेस करायला थोडा वेळ लागतो, कारण मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टम डेटा आणि त्या पद्धतीने त्याला सपोर्ट करायला थोडा तो वेळ घेतो काय वेळेस। त्यामुळे मी सजेस्ट करेल की जे एआय बेस्ड ऑप्शन असेल, केस मॅप असेल, अनालिटिक्स असेल, हे तुम्ही लॅपटॉपवर ओपन केलं तर तुम्हाला लवकर ओपन होतील आणि विंडो पण तुम्हाला ब्रॉड मिळेल, त्यात तुम्ही व्यवस्थित बघू शकता। बाकी डॉक्युमेंट असतील, बेअर ऍक्ट असतील किंवा जजमेंट असतील, ते मोबाईलवरनं पण खूप इझिली ऍक्सेस होतात, तुम्ही ते बघताच आहात। ओके सर, थँक यू. फक्त ओके सर। आता अजून कोणाच्या क्वेरी नाहीत, तर अजून जर काही क्वेरीज असतील तर ही ईमेल आयडी आहे contact@manupatra.com, यावर तुम्ही तुमची क्वेरी पाठवू शकता। तिथे फक्त लिहून बघा वेबिनार क्वेरी, आणि तुमचं जे लोकेशन असेल, तुम्ही मे बी औरंगाबादपर्यंत असाल, पुण्यात नसाल, नागपूरमध्ये नसाल किंवा कुठून असाल, फक्त तुमचं लोकेशन टाकून पाठवा वेबिनार क्वेरी, लोकेशन औरंगाबाद, आणि जी तुमची क्वेरी आहे ती contact@manupatra ला तुम्ही